मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसापासून सायलीचे वडील हे आजारी होते, त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या 30 नोव्हेंबर 2021 सायलीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतेच सायली संजीव हिने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. सायलीने तिच्या वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. याला कॅप्शन देताना ती म्हणाली, संजीव दिनांक 26/7/1958 ते 30/11/2021, तुला माहिती आहे ना बाबा, माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त तू आयुष्य आहेस माझं. दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू, शहाणी होती मी, वेडा होता तू, माझ्यासाठी कारे सारा खर्च केला तू. आज तू फेडू दे पांग हे मला, जगणारे मला अजूनही तूच हवा. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, अशी भावनिक पोस्ट सायली संजीवने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. सायलीच्या या पोस्टनंतर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केलाय. अभिषेक देशमुख, प्रार्थना बेहेरे, सुयश टिळक, सुबोध भावे, मयुरी देशमुख यांनी या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अनेक चाहत्यांनी देखील तिचे सांत्वन केले. अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांना आमच्या चॅनेलकडून भावपूर्ण श्रद्धांजली.